ठाणे स्थानकातून वाढलेल्या मोबाईल चोऱ्यांचे प्रकार वाढलेत, मात्र त्यापेक्षाही धक्कादायक म्हणजे त्यासाठी मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलांचा वापर केला जातोय. चोरांच्या टोळक्यात कॉलेजातल्या मुलांना सामावून घेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ठाणे स्थानकात मोबाईल चोरी वाढली. चोरांच्या टोळ्यांमध्ये सर्वसामान्य घरातली मुलं कॉलेज तरुणांना पैशांचं आमिष देऊन अडकवतायत. ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला जवळपास 15 ते 20 मोबाईल चोरीला जात आहेत. GRB पोलीस स्थानकात सकाळपासून तक्रारदारांची अक्षरशः रीघ लागलेली असते. काही दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांनी एक टोळी पकडली. त्या टोळीकडून मिळालेली माहिती धक्कादायक आहे. ही टोळी चोरीच्या वेळी वेगवेगळ्या तरुणांना सोबत घेते. महाविद्यालयीन तरुणांना पैशांची लालूच दाखवून चोरी करायला भाग पाडलं जातं. चोरीसाठी ठाणे स्थानकात शिरायला आणि पळायला बरेच अनधिकृत मार्ग आहेत, त्यांचा वापर केला जातो. चोऱ्या करणाऱ्या बऱ्याचशा टोळ्या मुंब्रा आणि ठाणे परिसरातल्या आहेत. स्थानकातून लोकल सुटल्यावर वेग कमी असताना प्रवाशाच्या हातून मोबाईल हिसकावणे, सिग्नलला लोकल थांबल्यावर हातावर वार करून मोबाईल चोरणे, बॅग आणि खिशातून नकळत मोबाईल लंपास करणे, अशा प्रकारे चोऱ्या केल्या जातात. मोबाईल टोळ्यांमध्ये सर्वसामान्य घरातली मुलं सहभागी होत असल्याचं वास्तव धक्कादायक आहे. झटपट पैसे कमावण्यासाठी, मौजमजा करण्यासाठी, व्यसनं पूर्ण करण्यासाठी, कॉलेज लाईफ छानछोकीत जगण्यासाठी तरुण या टोळ्यांकडे आकर्षित होत असल्याचं दिसून आलंय. पण त्याचसोबत घरची परिस्थिती ठीक नाही म्हणूनही टोळ्यांमध्ये तरुण सहभागी होत आहेत. तर कधी कधी फिल्म बघून फक्त एक थ्रिल म्हणूनही चोऱ्या केल्या जातात. मोबाईल चोरी करणारे इसम आहेत हे जनरली 18 ते 25 वयोगटातले, जास्तीत जास्त 25, पण 18 ते जस्ट टीनेजर कम्प्लीट झालेले आहेत असे हे काही तर कॉलेज गोईंग पण स्टुडंट देखील आम्ही अरेस्ट केलेले आहेत. तर याच्या पाठीमागे मोबाईल चोरणे आणि मौजमजा करणे. चोरलेले मोबाईल पुढे मोबाईल दुरुस्त करणाऱ्यांकडे नेले जातात. तिथे मोबाईलचे पार्ट सुट्टे करून विकले जातात. त्यामुळे एकदा चोरीला गेलेला मोबाईल पुन्हा सापडणं शक्यच नसतं. मोबाईल चोरीला जाणं हे आर्थिक नुकसान आहे यात वादच नाही, पण त्यापेक्षाही वाईट म्हणजे चांगल्या घरातले तरुण असे मोबाईल चोरांकडे आकर्षित होत असतील तर ती जास्त काळजीची बाब आहे. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे.